शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. शेका पक्षाचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की करंजाडेमधील पाण्याच्या पाईपलाईनचे जे काम 2023 साली पूर्ण होणे अपेक्षित होते ते काम घरकोंबड्या सरकारमुळे रखडले होते, मात्र आता हे काम वेळेत करून करंजाडेमधील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन केले. 2014 साली ज्या वेळेला या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं होतं त्यावेळेला महेश बालदी साहेब आमदार नव्हते, पण आमदार नसताना देखील ज्या पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा सुरू केला सुदैवानं माझ्या की त्यावेळेला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली होती आणि त्यामुळे जे म्हणून करंजाड्यासाठी विषय आपल्याला करता येऊ शकतात ते मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यावेळेपासून आपण केला आहे. आता तर महेश शेठ आमदार झालेले आहेत, ठीक आहे, मध्ये 2 वर्ष सत्ता नव्हती, पण तरीही विकासाच्या दृष्टिकोनातून जे करता येणं शक्य आहे त्याचा पाठपुरावा आपण केला आहे. अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या आपल्या परिसराची प्रचंड प्रमाणात वाढली आहे, शेजारचे विमानतळाचं जे पुनर्वसन होत आहे त्या पुनर्वसनाच्यामुळे तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रोजेक्ट होत आहेत त्या प्रोजेक्टमधली लोकसंख्या वाढली आहे. अशा वेळेला आपल्याला पाणी पुरवठा करणारी जी जलवाहिनी आहे याचं काम आमच्या दुर्दैवानं आणि आपल्या दुर्दैवानं नेमकं 2019 साली आपलं सरकार गेलं त्याच वेळेला त्या कामाचं या ठिकाणी सगळं फायनल होत आलेलं होतं. वर्क ऑर्डर मात्र त्यावेळेच्या घरकोंबड्या सरकारच्या कालावधीमध्ये झाली आणि त्याच्यामुळे सगळंच घरकोंबडे तर काय कोणाला बोलावं. त्यात करोनासारखा म्हणजे आमच्या ओळखीचे एक सहकारी म्हणायचे की आधीच हाऊस त्यात पडला पाऊस, तसं आधीच त्यांना बाहेर न पडायची ही आणि घरातच बसून राहायची हाऊस होती, त्यात करोना आला तर सगळ्यांना करोनाचं कारण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे जे काम 2023 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं ते काम आत्ता महेश त्याचे पाईप्स हे आत्ता त्यांचे आलेत, त्याचाही आपण MJP चा आढावा आपण घेणार आहोत. आणि एकदा MJP चं पाईपलाईनमधून येणारं पाणी हे जर आपल्याला योग्य दाबानं आलं तर मला असं वाटतं की करंजाडा शहराला पाण्याची कुठलीही टंचाई भासणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून आता निदान नव्या डेडलाईननुसार तरी ते काम वेळेत कसं पूर्ण होईल याचा पाठपुरावा आम्ही MJP च्याकडे करणार आहोत. करंजाडेमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शेका पक्षाचे माजी सरपंच बळीराम नारायण म्हात्रे, माजी उपसरपंच आशा बळीराम म्हात्रे, सुनील शेठ भोईर, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे विक्रम मोरे, अविनाश कदम, गणेश गायकर, विशाल म्हात्रे, छोटूराम पारधी, उषाबाई पारधी, गायत्री पारधी, रवींद्र पारधी, नितीन पारधी, अभिजित थोरात, किशोर यादव, अमोल माने, सुजित जाधव, सदानंद सराफ, रुपेश पेडामकर, राजीव पवार, संदीप मोरे, यशवंत खेडकर, विजय गुरव, गणेश वालझडे, भीमराव चव्हाण, अशोक जाधव, ओमकार सकाटे, प्रथमेश पवार, ओमकार चंदने, प्रसाद खोपडे, हर्षद सहानी, ओमकार साळवी, मंगेश माळी, आकाश पवार, संकेत घाटे, राजेश इलिगेटी, वेदांत शिंदे, अश्विनी क्षीरसागर, प्रवीण सावंत, रुपेश पेडामकर, सक्षम मोरे, स्वप्नील मोरे, राकेश धुमाळ यांच्यासह करंजाडे श्री सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य भाजपवासी झाले आहेत. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, नाथाबाई भारवाड, सागर आंग्रे, मंगेश शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बळीराम म्हात्रे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. लोकांना हे सांगा, सर्व प्रमुख लोक आहेत, की आम्ही भारतीय जनता पक्षाचा प्रवेश केलाय कारण हे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे. तुमच्या समोर आहेत ते शेका पक्षाचे लोक आहेत आणि ते काय विकास करणार, म्हणजे त्यांच्याकडे एकही आमदार नाही इथला आणि कोणी सिडकोला सांगणारा माणूस नाही. राज्य सरकार तर लय लांबची गोष्ट आहे, त्यांचे जे नेते होते ते 540 कोटी खाऊन जेलमध्ये बसलेत आणि त्यांचा फोटो आजही त्यांच्या बॅनरवर आहे. आणि तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, तुम्ही ज्यांना जगाने मान्यता दिली अशा नरेंद्र मोदींच्या पक्षामध्ये तुम्ही स्वागत केलं, की ज्यांनी या देशातल्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागवला. मग कालच्या अयोध्येतला दीपोत्सव असून द्या किंवा परवा
उज्जैनला झालेलं महाकालेश्वराचं उद्धार असू द्या किंवा काशी विश्वेश्वराचा उद्धार असू द्या व बद्रीनाथ केदारनाथचा असू द्या, या सर्व गोष्टी या माझा आत्मविस्मृत समाज हा जागृत करण्याचं आणि देशाचं परमवैभव जगामध्ये नेण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं त्या सर्वांचं, तुमचं सर्वांचं त्या पक्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी स्वागत करायला इथे आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की नागरिकत्व चालू असताना या सर्व सोसायट्या, मग कोण बाहेरून आलाय, आम्ही गाववाले आहोत, तो पाववाला आहे, तो बाहेरचा आहे, हे आपल्याकडून होता कामा नये याची काळजी घ्या. त्या सोसायटीवाल्यांना मी या करंजाड्यातला पार्ट अँड पार्शल आहे, मी या करंजाड्यातलाच एक भाग आहे, ही जागरूकता आपल्याला आणली पाहिजे. आपण जर हा बाहेरून आलाय, हा घाटी आहे, हा विदर्भातून आलाय, हा जळगावातला आहे, हा फरक टाळायचा सोडा. कारण हे असंच माझ्या बाबतीत केलं की हा जातवाला नाही, हा मारवाडी आहे, हा उरणून आलाय, त्याच्याने काय होत नाही. आपल्याला समाजाची दुःख ओळखायची आहेत, त्यांना त्यांना ज्या ज्या नागरी सुविधा द्यायच्या आहेत त्या द्यायच्या आहेत, याच्याकरता आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाने कटिबद्ध होऊन काम करूया आणि सरपंच पद नक्की मिळेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.